देव याकोबाला आशीर्वाद देतो। हे मुले मोठे होत असता याकोबाला घरीच राहायला आवडत होते, पण एसावला शिकार करायला आवडायचे। याकोब रिबिकाचा आवडता होता, पण इसाकाला एसाव आवडत होता। एक दिवशी एसाव शिकार करून आला आणि त्याला खूप भूक लागली होती। एसाव याकोबास म्हणाला, तू बनवलेले जेवण त्यातून मला थोडस दे। याकोबाने म्हटले, पहिल्याने तू मोठा मुलगा म्हणून जे हक्क आहेत ते सर्व हक्क मला दे। अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला मोठेपणाचा सर्व अधिकार हक्क देऊन दिला। मग याकोबाने त्याला काही जेवणास खावास दिले। इसाकची इच्छा होती की एसावालाच आशीर्वाद द्यावा, पण असे होण्याच्या पहिलेच रिबिका आणि याकोब यांनी मिळून याकोबाला एसाव सारखे दाखवून नाटक करून इसाकाला फसवले। इसाक खूप म्हातारा झाल्यामुळे त्याला जास्त दिसत नव्हते। याकोबाने एसावाचे कपडे घालून आणि आपल्या मानेवर व हातावर बकरीची कातडी घातली। याकोब इसाकाकडे येऊन बोलला, मी एसाव आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्यावा म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे। जेव्हा इसाकाने बकरीच्या शेळीच्या केसास हात लावला व त्याच्या कपड्याचा वास घेतला, तेव्हा तो एसावच आहे असे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला। एसाव याकोबावर चिडू लागला, कारण याकोबाने त्याला फसवून मोठेपणाचा हक्क आणि आशीर्वाद पण चोरून घेतला होता। म्हणून इसाहक मिळाल्यानंतर त्याने याकोबाला मारून टाकण्याची योजना केली, पण रिबेकाने एसावाच्या योजनेबाबत ऐकले। मग तिने आणि इसाहकाने याकोबास आपल्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी पाठवले। याकोब बऱ्याच वर्ष रिबेकाच्या नातेवाईकाकडे राहिला। या काळात त्याने लग्न केले व त्याला 12 मुलगे व 1 मुलगी झाली। देवाने त्यास खूप आशीर्वादित व श्रीमंत केले। त्यानंतर तो 20 वर्षानंतर कनान देशात आपल्या घरी परतला। आपला परिवार व नोकर चाकर गुराढोरांच्या कळपासोबत याकोब खूप घाबरत होता, कारण त्याला वाटत होते की त्याचा भाऊ एसाव अजून पण त्याला मारण्यासाठी टपला आहे। म्हणून त्याने आपल्या जनावरांचे भरपूर कळप एसावाकडे भेट म्हणून पाठवले। ज्या नोकरांनी ते कळप एसावाकडे नेले ते त्याला म्हणाले, तुमचा सेवक याकोब तुमच्यासाठी हे कळप भेट म्हणून पाठवले आहे, तो लवकरच येत आहे। पण एसावाने पहिलेच याकोबाला क्षमा केली होती आणि त्यांना दोघांना एकमेकांशी भेटून खूप आनंद झाला। मग याकोब सुखाने कनान देशात राहू लागला। मग इसाहक पण मरण पावला आणि याकोब व एसाव यांनी त्याला मोठ माती दिली। देवाने अब्राहमाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसाकाकडून याकोबाकडे सोपवण्यात आले।